स्टारबस संगठित मजदूर कर्मचारियों द्वारा आज वेतन बढ़ाने की मांग को लेकर मोर भवन में हड़ताल की है। बीते 15 साल से हमारा शोषण ही किया जा रहा है, महंगाई दिन ब दिन बढ़ती जा रही है, लेकिन वेतन वृद्धि नहीं की गई। जब तक वेतन वृद्धि नहीं होती तब तक ये हड़ताल जारी रहेगी। हाल ही में स्टारबस कर्मचारियों द्वारा कई मांगों को लेकर हड़ताल की थी, लेकिन उस दौरान चंद घंटों में हड़ताल खत्म हुई थी। लेकिन आज फिर से स्टारबस संगठित कर्मचारी वेतन वृद्धि की मांग को लेकर हड़ताल पर हैं। कर्मचारियों का कहना है कि बीते 15 सालों से हमारी समस्या कोई सुन नहीं रहा है, लेकिन हम कर्मचारियों को दिए जाने वाले वेतन से ज्यादा काम करते हैं, फिर भी प्रशासन किसी भी तरह की वेतन वृद्धि नहीं कर रहा है। स्टारबस संगठित मजदूरी कर्मचारी हड़ताल है पगार वाढीसाठी, कारण का गेल्या 15 वर्षापासून आमच्या शोषणाच होत आहे। आमच्याकडे कोणी भी लक्ष देत नाही। जे येते जे कॉर्पोरेट ठेकेदार येते ते आपली मनमानीने आमच्यावर नाही का आपला व्यवहार करते। आम्हाला कोणी हे नाही करत, कोणी विचारत नाही काही। सध्या मीडियाही नाही आम्हाला येऊन हे करते का भाव तुमचं कसं काय म्हणून। कितीदा आम्ही नाही का मीडिया आले किंवा या लोकांने लेटर दिला का भाव आम्ही नाही का 300 रुपये रोज 350 रुपये रोज आमची मजदुरी आहे। आता तुम्ही सांगा आमच्या 300 साडेतीनशे मध्ये का आपला उदरनिर्वाह होते का याच्यात। आज ते झाडू मारणारे आले त्यातले 800 रुपये रोजी आहे कॉर्पोरेशनमध्ये। हे म्हणते तुमची रोजी खूप आहे म्हणते, काय म्हणते कामच करा म्हणते, फक्त कामच करा। काही नियम तर एवढे लादले आमच्यावर काही नाही। असं वाटतं आम्हाला की आम्ही 50,000 रुपये महिन्याचे काम करून राहिलो, पण पगार आहे आमची जेमतेम 10,000 रुपये। 25 तारखेच्या दिवशी परिवहन सभापतीच्या कक्षामध्ये सर्व ऑपरेटर, परिवहन आयुक्त, प्रशासकीय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी आणि सर्व ऑपरेटरच्या आणि त्यांचे दोन प्रतिनिधी युनियनचे, त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून एक चर्चा झाली, बैठक झाली। ती मीटिंग्स दुपारी 3 वाजतापासून सुरू होऊन ती 7:30 वाजेपर्यंत झाली। तिथल्या युनियनच्या लोकांनी प्रतिनिधींनी हे आम्हाला लिहून दिलं की 4 तारखेला 1 तारखेला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये संप करणार नाही। बसेस सेवा ज्या आहेत, ज्या जनतेसाठी ज्या सेवा आहेत, त्या सेवा आम्ही चालू ठेवू आणि चर्चेतनं मार्ग काढू। त्यानंतर 4 तारखेचा पूर्ण मीटिंग ठेवायचा हा निर्णय घेण्यात आला, पण त्या युनियनच्या लोकांनी विश्वासघात केला, अंधारामध्ये ठेवून आजच्या दिवशी परत त्यांनी संप पुकारला। फक्त आमचं पोलिसांना हे म्हणणं आहे की आम्ही प्रशासन म्हणून आणि महानगरपालिका सभापती म्हणून आम्हाला जनतेला जी सेवा द्यायची आहे ती सेवा देण्यास आम्ही तत्पर आहे। दिन ब दिन बढ़ती महंगाई के चलते हमें मिलने वाला वेतन जिससे परिवार का गुजारा करना मुश्किल हो रहा है। कई बार वेतन वृद्धि की मांग स्थानीय प्रशासन से की गई, लेकिन मांग पूरी नहीं हुई, इसलिए हड़ताल का रास्ता अपनाना पड़ा, ऐसा भी कर्मचारियों द्वारा कहा गया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।